नमस्कार, माझं नाव तारा बकळे. मी पेंटागड हॉस्पिटलमध्ये, मला काय वेळ झाला होता तर मी सारंग देशमुखांकडे ट्रीटमेंट घेतली. त्यांच्यानंतर त्यांनी माझ्यावर खूप म्हणजे चांगलेच उपचार केले. चांगलं म्हणजे माझं खूपच काय वेळ वाटलेला होता तर त्यांनी एवढी म्हणजे एवढी रात्र दिवस एवढं हे करून 5-6 दिवस आम्ही ॲडमिट राहिलो होतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला म्हणजे चांगलंच आम्हाला हे केलं, बा सहाय्य केलं की कावेळबद्दल आम्हाला खूप माहिती सांगितली. म्हणजे आम्ही खूप घाबरून गेलो होतो, त्यांनी चांगली माहिती सांगितली, आमच्यावर खूप चांगले उपकार के म्हणजे हे केलं, ट्रीटमेंट केली. त्यांचे जे सहकारी होते, जे करणारे होते म्हणजे त्यांचे असिस्टंट, त्यांनी पण आमच्यावर खूप म्हणजे देखरेख केली आमची आणि आम्हाला चांगले योग्य हे केलं. आणि माझं म्हणजे शेवटच्या याच्यावर कावेळचं गेलेलं होतं तर त्यांनी आम्हाला एक देवाच्या रूपामध्येच ते आम्हाला भेटले आणि त्यांनी माझी कावेळवर खूप हे करून आणि मला खूप प्रतिसाद करून माझं जीवन, मला एक नवीन जीवन दिलं. तर सेम प्रॉब्लेम आम्हाला 2 वर्षापूर्वी झाला होता. हां, 2 वर्षापूर्वी बी असं सर, त्यावेळेस ती ट्रीटमेंट घेतली होती. त्याच्यानंतर क्लिअर झाल्यानंतर आम्हाला परत 2 वर्षानंतर सेम प्रॉब्लेम आला. त्यावेळेस आमच्याकडे सारंग सरचा कॉन्टॅक्ट होता, पण आम्ही डायरेक्ट सारंग सरला कॉन्टॅक्ट लावला आणि पेंटागॉन हॉस्पिटलला ॲडमिट झालो. आणि ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस परत आम्हाला कावीळ झाला तेव्हा म्हणजे स्थिती आमची अशी झालेली होती की हा परत काबर झाला, म्हणजे एकदम मनस्थिती आमची खालून गेलेली होती एकदम. त्या परिस्थितीत आम्हाला सारंग सरांनी असं खूप दिलासा दिला की याच्यात घाबरल्यासारखं काही कारण नाही, किंवा म्हणजे आमची पूरी फॅमिली अशी एकदम डिप्रेशन मध्ये होती की कारण की म्हणजे तो कावीळ एकदम असं 4-5 दिवसानंतर आम्ही झाल्यानंतर आम्हाला एक म्हणजे कळालं की हा कावीळचा समजा आपलं कावीळ स्टार्ट होतोय. 4-5 दिवस आम्ही ट्रीटमेंट घ्यायला सुरू केली समजा, तरी पण आमचा तरी पण कावीळ समजा वाढतच गेला, त्याच्यामुळे जास्त घाबरल्यानंतर बी सारंग सरांनी खूप सपोर्ट केला आणि एक जवळपास 5-6 दिवस आम्ही ऍडमिट पण होतो सरांकडे. सरांच्या स्टाफने सुद्धा खूप मदत केली आणि त्याच्यानंतर आता जवळपास आमचा कावीळ संपूर्ण बिलिरुबिन जो आमचा 31 वर गेलेला होता तो आता जवळपास 2.68 वर आलेला आहे. तो आता म्हणजे एकदम नॉर्मल आहे आणि आता आमची ट्रीटमेंट पण जवळपास वर झालेली आहे.